नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितलंय, अर्थात या ठिकाणी फ्लावर खत व्यवस्थापन कोणकोणतं करणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्या या ठिकाणी फ्लावर पीक चांगल्या पद्धतीमध्ये निघेल, गड्डा व्हाईट निघेल, पांढरा शुभ्र गड्डा निघेल, वजनदार माल निघेल, त्याचबरोबर येणाऱ्या रोगराईपासून कशा पद्धतीने वाचेल त्यासाठी निश्चितच कोणकोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहील, तर आज एक छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, अजूनपर्यंत ज्या कोणी नवीन शेतकरी बांधव असेल, ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, आणि काही सांगायचं असेल, काही सुचवायचंय तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता या ठिकाणी उन्हाळी फ्लावर लागवड करत असेल, या ठिकाणी पाटपाणी लागवड आहे किंवा ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आहे, पण बऱ्याचशा भागांमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी आपण जी फ्लावर लागवड आहे ही पाटपाणी केली जाते. तर या ठिकाणी पाटपाणी करत असताना चांगल्या पद्धतीने लागवड केली जाते. या ठिकाणी लागवडीच्या अगोदर या ठिकाणी बीजनाशक वापरणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बीजनाशकाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाठीमागे दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि एकदा नसन बघितलं तर बघून घ्या, नसन वापरलं तर वापरून बघा, या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तण नियंत्रण करण्यासाठी बीजनाशकाचा वापर करायचा आहे. किंवा या ठिकाणी मी एक छोट्याशा वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्या ठिकाणी आपण फ्लावर लागवड करणार आहोत या लागवडीच्या अगोदर या ठिकाणी पाणी देण्याच्या अगोदर म्हणजेच मोकळ्या शेत जमिनीमध्ये पाणी देण्याच्या अगोदरची जी मोकळी शेत जमीन आहे तर या ठिकाणी आपल्याला बीजनाशक वापरून घ्यायचे. या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारा UPL कंपनीचा 200 आहे, त्याचबरोबर BSF चा स्टॉप एक्स्ट्रा आहे, अजून भरपूर कंपनीचं या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर या ठिकाणी आपल्याला बीजनाशक वापरून घ्यायचे. बीजनाशक वापरायचा ज्याचं प्रमाण आहे एकरी 700 ml प्रति एकर, म्हणजे साधारणपणे 160 लिटर पाण्यामध्ये 700 ml प्रति ML या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. ते आपण कशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी कोरड्या शेत जमिनीमध्ये मारायचं, त्याच्यानंतर या ठिकाणी लागवड आपल्याला करून घ्यायची. तर लागवड केल्यानंतर साधारणपणे चांगल्या पद्धतीमध्ये 7व्या 8व्या दिवशी या ठिकाणी आपल्याला प्रथमतः सर्वात महत्वाचं आणि ह्या वातावरणामध्ये सुटेबल होईल असं या ठिकाणी आपल्याला युरिया टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्या युरियाच्या 2 बॅगी जाणं खूप गरजेचं आहे, कारण युरिया गेल्यामुळे या ठिकाणी वाढ चांगल्या पद्धतीने होऊन जाते, कारण उष्णता जास्त आहे, वाढ होत नाहीये, त्याच्यामुळे पिकाला काळोखी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये लागली जाते. त्यानंतर येणाऱ्या पुढील अप्लिकेशनमध्ये या ठिकाणी म्हणजे साधारणपणे 4थ्या 5व्या दिवशी जर आपण युरियाचं अप्लिकेशन केलं असेल तर 10व्या 11व्या दिवशी पाण्यामधनं या ठिकाणी आपण फॉस्फोरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला द्यायचे, कारण फॉस्फरस आणि मॅग्नेशियम गेल्यामुळे पिकाला काळोखी सुद्धा येते, चांगली पद्धतीमध्ये त्याची काडी तयार होते, त्याचबरोबर आपटेक चांगल्या पद्धतीमध्ये होते, मुळांची संख्या चांगल्या पद्धतीने तयार होते, जमीन भुसभुशीत होते, फॉस्फरस चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काम करत असतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस आणि मॅग्नेशियम या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, साधारणपणे 11व्या 12व्या दिवशी या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन खूप करणं गरजेचं राहील. तर या ठिकाणी खत व्यवस्थापन करताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये साधारणपणे पीक आपलं या ठिकाणी 2.5-2.5 महिन्याचं, आपण 60 दिवसांमध्ये जवळजवळ फ्लावर पीक निघते, पण एक गृहित धरून चालू आहे, उन्हाळ्याचा दिवस आहे, 5-10 दिवस इकडे तिकडे, म्हणजे 2.5-2.5 महिन्यामध्ये फ्लावर पीक आपलं चांगल्या पद्धतीमध्ये निघत असते. तेवढ्या पद्धतीमध्ये खतं सुद्धा लागणं, जी खतं देणार आहोत फर्टिलायझर ग्रेड देणार आहोत ही सुद्धा पटकन त्या पिकाला लागली पाहिजेत, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 24:24 त्याचबरोबर पोटॅश, या ठिकाणी महाधन कंपनीचे 24:24 आहे, त्याचबरोबर पोटॅश सुद्धा आहे, हा महाधन कंपनीचा जे 24:24 आहे पटकन लागू पडतं. सर्वात अगोदर युरिया लागू पडतो, 2 नंबरला जर कुठली ग्रेड असेल लागू पडायची असेल जर फर्टिलायझर ग्रेड मधले तर या ठिकाणी 24:24 साधारणपणे 9व्या 10व्या दिवशी काम चांगल्या पद्धतीने लागू करतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पोटॅश आहे, पोटॅश हा दाणेदार मध्ये पण असेल किंवा पावडर स्वरूपातील असेल किंवा SOP फॉर्म्युलेशन मध्ये पण असेल, तो या ठिकाणी आपल्याला पोटॅश द्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायचं ते खरंच गरज असणारे आहे ते या ठिकाणी मायक्रोन्यूटन, त्याचबरोबर सिलिकॉन आणि सल्फर, कारण या ठिकाणी मायक्रोन्यूटनची तर खूप गरज लागतच असते, त्याचबरोबर सल्फरची गरज आहे की जमिनीमध्ये हानिकारक असणाऱ्या बुरशी असतील, आणि सिलिकॉन सुद्धा एक अन्नद्रव्यांमधला एक प्रमुख महत्वाचा भाग मानता येईल, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे, हे आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये ऍड करत असताना या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे महत्वाचे जे घटक आहेत की जेणेकरून येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे गड्डा लागायच्या अवस्थेमध्ये 45 दिवस असतील, 50 दिवस असतील, तर या दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी लागण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यायचे की जेणेकरून आपलं पीक
चांगल्या पद्धतीमध्ये निघेल, काळोखी राहील, त्याचबरोबर निघणारा जो गड्डा असेल हा पांढरा शुभ्र निघेल, वजनदार निघेल, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी खतामध्ये मिक्स करत असताना या ठिकाणी आपण फोरेट म्हणतोय, रिजेंट म्हणतोय, हे सुद्धा वापरत तरी चालणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी खत व्यवस्थापन करताना सुरुवातीपासून परत सांगतो, लागवड केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी साधारणपणे युरियाच्या 2 बॅगा आपण या ठिकाणी एका एकरासाठी वापरणार आहोत. त्याच्यानंतर सातव्या आठव्या दिवशी या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम आपल्याला पाण्यातून देऊन घ्यायचे आणि 11व्या 12व्या दिवशी या ठिकाणी जे आपल्याला खत व्यवस्थापन करायचे, या ठिकाणी 24 24च्या 2 बॅगा एकरी, पोटॅशची 1 बॅग, पोटॅश घ्या किंवा एसओपी घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो घटक असणारे मायक्रोटोन आहे, त्याचबरोबर सिलिकॉन आहे आणि सल्फर आहे, हे प्रामुख्याने टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि या ठिकाणी जमिनीमध्ये हानिकारक असणाऱ्या कीटक असतील तर या ठिकाणी रिजेंट असेल किंवा आपण त्याला थायमेट म्हणतोय, हे या ठिकाणी आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये टाकून घ्यायचे की जेणेकरून आपल्या पिकाला या ठिकाणी जे टाकलेली खत आहे ते साधारणपणे 35 40 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने लागू पडेल आणि आपल्याला ठिकाणी हे खत टाकून घ्यायचे आणि मातीची आड करून घ्यायचे, म्हणजे आपण त्याला झापड मारणं म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, किंवा मातीची आड खत करणं खूप गरजेचं आहे. तर या पद्धतीमध्ये आपल्याला खत व्यवस्थापन टाकून घ्यायचे आणि पाणी भरून घ्यायचे. तर पाणी भरल्यानंतर या ठिकाणी जे आपलं पहिलं फवारणी व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे, किंवा या ठिकाणी पहिलं फवारणी व्यवस्थापन करताना 11व्या 12व्या दिवशी या ठिकाणी आपण बेनिवासा स्प्रे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये घ्यायचं आहे की जेणेकरून पिकांवरती येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी पांढरी माशाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असो, किंवा फ्लावर पिकासारख्या अति जास्त, तर या ठिकाणी जर बेनिवाचा वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला पांढरी माशीवरती कंट्रोल झालं दिसून येतं. तर या ठिकाणी आपल्याला बेनिवाचा वापर करून घ्या. त्याच्यानंतर जे येणारं पुढील नियोजन असेल, जे आपल्याला कोणती फवारणी असेल, कुठले काय असेल, तर स्टेप बाय स्टेप आपले जवळचे जे कृषी केंद्र असतील त्या ठिकाणी जे आपले असणारे मित्र असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्याला आपल्या बागेचा जी कंडिशन असेल ती सांगा किंवा त्यांना बागेचे फोटो दाखवा आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी अप्लिकेशन करून घ्या. तर निश्चित मित्रांनो, जे खत व्यवस्थापन आपल्याला करायचं, जे फ्लावरचं खत व्यवस्थापन आहे, कोणकोणतं करणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्या पिकाला याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल, ग्रोथ चांगली निघेल, वाढ चांगली होईल, काळोखी चांगली राहील, माल चांगला निघाल्यामुळे गड्डा सुद्धा चांगला निघेल आणि तो विशेषतः पांढरा शुभ्र राहील. त्याचबरोबर येणारा केसळपणा असेल, जे आपण फ्लावरला तुरई म्हणतोय किंवा आपण बदला म्हणतोय, तर या ठिकाणी 2 नंबरचा माल आहे, तो केसळपणा सुद्धा घालवण्यासाठी आपल्याला आपण मागील फवारणी दिलेली आहे किंवा तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्ही शेतकरी दादांचे जे कृषी केंद्रातील जे मित्र असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, संपर्कात राहा आणि आपली फ्लावर पीक चांगल्या पद्धतीमध्ये जमवा, जेणेकरून फ्लावर जर चांगली राहिली तर बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये मिळतील आणि निश्चितच फ्लावर जर चांगली राहिली तर बाजारभाव चांगले मिळाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणारा 2 रुपये नफा हा चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं, चांगल्या पद्धतीने नियोजन करून घ्या आणि त्या पद्धतीनेच खत व्यवस्थापन करा, ते खूप आणि शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार आहे. निश्चितच मित्रांनो, ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्याला एक फ्लावर पिकाचं खत व्यवस्थापन मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी बांधव असतील की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. कारण काय मित्रांनो, बेल आयकॉन दाबून त्याला बेल आयकॉन का दाबायचे, कारण जे प्रथमतः येणारे व्हिडिओ असतील हे प्रथमतः तुमच्यापर्यंत येऊन पोहोचावे, त्यासाठी या ठिकाणी बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. त्याचबरोबर हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं आहे, काही सुचवायचे असेल किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असतील की आपला व्हिडिओ कसा झाला किंवा कुठलं न्यूट्रिशन ऍड करायचं आहे, कुठलं रोगराईचं असेल, तर निश्चित आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.